विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. डॉक्टरांच्या खास पथकानं तातडीनं उपचार करत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरात आले होते. सकाळी 12 सुमारास त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. आगमनानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वीकारून ते सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रमावेळी सुरू असलेल्या राष्ट्रगीतावेळी त्यांना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना ते तसेच उभे राहिले. राष्ट्रगीत संपल्यानंतर ते खुर्चीवरून खाली बसले. त्यानंतर त्यांना पेय देण्यात आले. गडकरी यांना भोवळा आल्यानंतर त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या निवासस्थानी विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकयात्री सुभाष देशमुख या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमास ते हजेरी लावणार होते. मात्र डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी पुढील दौरा रद्द केला. सोलापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून ते नागपूरला रवाना झाले.